प्रार्थना म्हणजे तुम्ही देवाला सांगताय की त्यानं काय केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं की तुम्ही देवाचे सल्लागार आहात, पण ध्यान म्हणजे आता तुम्हाला स्वतःच्या मर्यादा समजल्यात. आता तुम्ही फक्त गप्प बसता. तुम्ही जर गप्प बसलात तर प्रत्येक गोष्ट जी तुमच्या सोबत घडायला हवी ती तुमच्या सोबत घडू लागेल. तर तो आयाम जो भौतिकतेच्या पलीकडे आहे त्याला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या आयामाशी संपर्क साधायचा आहे जो ह्या सृष्टी उगमाचा स्रोत आहे. जेव्हा तुम्ही सृष्टी निर्मितीच्या मूळ स्रोताबाबत बोलता तेव्हा खरं पाहता तुम्ही म्हणताय की तुम्हाला सृष्टीत रस नाही, तर सृष्टीकर्ता अर्थात सृष्टीचा स्रोत काय आणि कसा आहे हे जाणून घ्यायचंय. आणि जर जाऊन तुम्ही सृष्टीकर्त्यासमोर उभे राहिलात कमीत कमी तिथं तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्पना बाजूला ठेवायला हव्यात, नाही का? प्रत्यक्ष सृष्टीकर्ता जेव्हा तुमच्या समोर आहे तेव्हा तुमच्या कल्पना काही काळासाठी तुम्ही जरा बाजूला ठेवल्या पाहिजेत, हो ना? सृष्टीकर्ता स्वतःच एक सर्वात मोठी कल्पना नाहीये का? हे असे पेनसिल्वेनियामध्ये एक माणूस होता, तुम्ही कुठून आलात? तिथं पाऊस पडतो पण पूर येत नाही, म्हणून आपण ते शहर समुद्र किनाऱ्यावर ठेवलंय. नाहीतर त्या जागी महापूर आला असता. तर पेनसिल्वेनियामध्ये एक माणूस होता, एकदा तिथं महापूर आला आणि एका जोक मध्ये दुसरा जोक सांगितला तर चालेल ना? पुराला नुकतीच भरती यायला लागली होती आणि सर्वत्र पाणी भरायला सुरुवात झाली होती आणि तिथं एक तरुण उत्साही पत्रकार होता जो तासा तासाला एकामागे एक पूर परिस्थितीबद्दल बातमी देत होता. आजकाल यालाच पत्रकारिता म्हणतात. कोणीतरी बुडतोय आणि तुम्ही जगाला याची बातमी देताय की हा माणूस बुडतोय, बघा हा माणूस बुडतोय, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि तो जगाला दाखवायचा की हा माणूस कसा बुडतोय. तुमचा कॅमेरा टाकून त्या माणसाला वाचवायला नाही जाणार तुम्ही, पण संपूर्ण जगाला हे दाखवाल की एखादा माणूस पुरामध्ये कसा बुडू शकतो. तर ते काही व्हिडिओ कॅमेराचे दिवस नव्हते, ते मोर्स कोड म्हणजे तार संदेशचे दिवस होते आणि त्याद्वारे बातमी जगभर पसरवली जात असे. तर त्यानं अतिशय मजेदार भाषेत बातमी लिहिली आणि म्हणाला, देव नुसता बसून बघतोय आणि पेनसिल्वेनियाच्या या भागांमध्ये पाणी भरत चाललंय, घरं पडायला लागली आहेत आणि असं बरंच काही. आणि हे सगळं त्यांना अगदी तपशीलवार लिहिलं. व्हेरी एलॉक्वेंट टर्म्स. आणि मग लगेच त्याला संपादकाचं उत्तर आलं, तो पुराचा विषय सोड, आधी देवाची मुलाखत घे. देव नुसतं बसून बघतोय असं लिहिलेलं होतं, तर संपादकाला वाटलं देव तिथंच कुठेतरी बसलाय. पुराचं पाणी विसर, आधी देवाची मुलाखत घे. त्यांना देवाची मुलाखत तर काही मिळाली नाही, पण पूर वाढतच होता. बरीच घर बोडाली, बरेच लोक मेले, पण एक माणूस वाचला. हा माणूस जो पुरातून वाचला नंतर न्यूयॉर्क शहरात गेला आणि तिथल्या लोकांना सांगू लागला की कसा तो पेनसिल्वेनियाच्या महापुरातून वाचला ज्यात खूप सारे लोक मृत्युमुखी पडले आणि तिथे हा एकटाच वाचला. ते ऐकायला पुष्कळ लोक जमा झाले. मग तो बॉस्टन शहरात गेला आणि तिथे सांगू लागला की पेनसिल्वेनियाच्या महापुरामधून तो कसा वाचला आणि आणखीन जास्त लोक जमा झाले. मग तो सिएटल शहरात आला आणि सांगू लागला की कसा तो वाचला आणि अजून जास्त लोक जमा झाले. आणि नंतर तो एका शहरातून दुसऱ्या शहरात रोड शो करत फिरू लागला आणि सगळ्यांना सांगत सुटला की पेनसिल्वेनियाच्या महापुरातून तो कसा वाचला. मग तो अमेरिकेतला एक प्रसिद्ध वक्ता बनला. आणि मग साहजिकच तुम्हाला माहितीये प्रत्येक अमेरिकन माणसाला त्यांच्या जीवनात एक तरी पुस्तक लिहिण्याची इच्छा असते. तर मग त्याने एक पुस्तक लिहिलं, पेनसिल्वेनियाच्या पुरातून तो कसा वाचला. ते पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तो सगळीकडे भाषण देऊ लागला. असं करता करता तो एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वक्ता बनला. त्याची लाखो पुस्तकं विकली गेली आणि तो करोडपती झाला. आयुष्यभर तो या एकाच गोष्टीबद्दल बोलत होता की पेनसिल्वेनियाच्या महापुरातून तो कसा वाचला. मग कालांतरानं एक दिवस तो मेला. पुरात नाही बरं का, नैसर्गिक मृत्यू. मग तिथे वर एक सभा ठेवण्यात आली होती
स्वर्गात पोचला आणि तिथे एक सभा सुरू होती आणि त्या सभेमध्ये काही लोकांना बोलण्याची परवानगी दिलेली होती काही लोकांना। तर तो त्याच्या बाजूच्या माणसाला म्हणाला की मी माझा अनुभव इथे सगळ्यांना सांगणार आहे की मी पेनसिल्वेनियाच्या पुरातून कसा वाचलो। तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात धरून म्हटलं इथं श्रोत्यांमध्ये नोवा सुद्धा आहे। So. आता तुम्ही सृष्टीकर्त्यासमोर उभं राहून तुमच्या स्वतःच्याच कल्पना त्याच्यासमोर मांडायला नको। खरं पाहता तुम्ही सुद्धा त्याच्याच कल्पनेतून निर्माण झालात हो ना। तुम्ही त्याच्या कल्पनेतला एक छोटासा भाग आहात। त्यानं जर तुमची कल्पना थांबवली तर तुम्ही संपलात। तर तुम्ही तुमच्या कल्पना तिथे मांडू नका। म्हणून हेच आहे ध्यानमय होण्याचं सार। प्रार्थना म्हणजे तुम्ही देवाला सांगताय की त्यानं काय केलं पाहिजे। तुम्हाला वाटतं की तुम्ही देवाचे सल्लागार आहात, पण ध्यान म्हणजे आता तुम्हाला स्वतःच्या मर्यादा समजल्यात। आता तुम्ही फक्त गप्प बसता। तुम्ही जर गप्प बसलात पूर्णपणे गप्प अगदी प्रत्येक स्तरावर आणि मग अशी प्रत्येक गोष्ट जी तुमच्यासोबत घडायला हवी ती तुमच्यासोबत घडू लागेल। इथे सगळी साधना सराव हा तुम्हाला गप्प करण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेडगळ कल्पना सृष्टीकर्त्यासमोर मांडणार नाहीत। तुम्ही फक्त गप्प बसायला शिकता।